क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके व साहित्याचं वितरण संगमनेर तालुक्यातील निमोणीतील आदिवासी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट निमोण यांच्या वतीनं निमोण गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अनिल बोगोगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं निमोणीतील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून विद्यार्थ्यांना विविध संत साहित्याचे पुस्तके, मनोरंजनात्मक गोष्टीचे पुस्तके, माईक स्टँड तसेच सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळाची देखील गोडी लागावी म्हणून आदिवासी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट निमोण यांच्या वतीनं अध्यक्ष मनोज मंडलिक यांच्याकडून क्रीडा साहित्य भेट देत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्त सामाजिक बांधिलकी जपली आहे. या आगळ्या वेगळ्या स्तुत्य उपक्रमाचं विविध स्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी आदिवासी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट निमोणचे संस्थेचे अध्यक्ष मनोज गोरक्ष मंडलिक, निमोण गावचे माजी सरपंच अनिलभाऊ घुगे, गोरक्ष घुगे, निमोण ग्रामपंचायतचे सदस्य भाऊसाहेब घुगे, नंदू घुगे, नवनाथ आंधळे, नवनाथ घुगे, शंकर मंडलिक, शरद शंकर घुगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ आंधळे तसेच शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित विविध गुणदर्शन व कार्यक्रम स्पर्धेअंतर्गत किशोर गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोणचा विद्यार्थी सुजल संदीप गोमाशे इयत्ता चौथी याने वक्तृत्व स्पर्धेत केंद्रस्तर प्रथम क्रमांक, बीडस्तर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीनं अध्यक्ष मनोज मंडलिक यांनी सत्कार करून अभिनंदन व कौतुक केले आहे. भारताचे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आपण सर्वजण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरी करतोय. जर तसं जर बघितलं तर जी आपल्या शिक्षणाची जी सुरुवात आहे, खरी स्त्रियांना जे शिक्षणाचा अधिकार ज्यांनी मिळवून दिला, आज आपण सर्व मुली बघतो. कारण जर शिक्षणच जर मुलींपासून वंचित राहिलं असतं तर आज देशाची काय अवस्था असते. कारण हे जे थोर महान पुरुष यांनी यावेळेस किती वेदना आणि किती त्रास सहन केला असेल हे आपणही त्याची जाणीव करू शकत नाही. कारण त्यांनी खूप अशा खस्ता खाऊन आपल्यापर्यंत हे शिक्षण पोहोचवलं. त्यांचे संपूर्ण नाव होते ज्योतिराव गोविंदराव.
बोलत आहे मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्या समोर श्री शिक्षणाचे जनक, समाजाचे संस्थापक, सत्यशोधक आणि महान क्रांतिकारक, समाज सुधारक आणि थोर विचारवंत क्रांती सूर्य महात्मा फुले यांची यशोगाथा सांगण्यास मी उभा आहे। आज महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला। घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते, घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते।